नमस्कार, मी ॲडव्होकेट धनराज बंधारी, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर मी आज आपणाशी संवाद साधणार आहे. जयंतीच्या निमित्तानं जेव्हा भाषण असतं तेव्हा एक दीड तास भाषण करायला खूप बरं वाटतं, पण फेसबुकवर लाईव्ह असताना हेच काही 7-8 मिनिटात मी काही मुद्दे मांडणार आहेत. जे सर्जनशील सुज्ञ जन माझे बंधू भगिनी मला ऐकतायत त्या सर्वांना माझा अतिशय प्रेमपूर्वक आदरजन्य जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर तत्वज्ञ, विचारवंत, बुद्धिवंत, प्रज्ञावंत, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, राजकारणी, शिक्षक या सगळ्या डायमेन्शननी विचार करायचा झाला तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रगाढ प्रज्ञेचा दार्शनिक या जगात दुसरा निर्माण झाला नाही. मी जगात अशासाठी म्हणतो की आंबेडकरांनी वास्तववादी, मानवाचे वास्तववादी विचार अशा रीतीनं प्रवर्तित केले त्यांच्या संपूर्ण कालखंडामध्ये की माणूस आपल्या अस्तित्वाला, आपल्या मानवी अस्तित्वाला न्याय देऊ शकेल. आणि म्हणून हा विचारवंत, हा दार्शनिक माझ्या मनाला भावला. तुम्हाला सांगतो, अगदी डॉक्टर श्रीकांत जिचकार जे आज हयात नाही आहेत माझे मित्र, त्यांच्या बरोबरीने वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या सगळ्यांचा, संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेबांना जरा तपासून बघावं या संत ज्ञानाच्या कसोटीवर. आणि ते जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स मुंबई विद्यापीठामध्ये केला, आता मी तिथे स्वतः प्राध्यापक आहे, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा विचार प्रगल्भ दार्शनिक दुसरा कोणीच नाही. संत साहित्याने जो विद्रोही विचार मांडला, आज तुम्ही त्याला विद्रोही म्हणता पण खऱ्या अर्थाने संतच ते होते ज्यांनी विद्रोह हा कसा करावा त्याचं एक समीकरण मानवजातीला शिकवलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच मला आवडतात, कारण बाबासाहेबांनी तुम्हाला जे शिकवलं ते अनन्यसाधारण आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार, प्रतिरोध कसा करावा याचं सगळ्या सोपं गमक जर कोणी आजपर्यंत जगात सांगितलं असेल तर ते आंबेडकरांनी सांगितलंय. अन्याय होत असतात, मानव वंशाचा अँथ्रोपोलॉजीच्या दृष्टिकोनातून पूर्ण इतिहास बघितला तर कधीही असा कालखंड नाही की लोभ आणि वरचष्मा, अंधश्रद्धा आणि अहंकार याच्या जोरावर मानव जातीतल्याच काही शहाण्या लोकांनी कनिष्ठांवर अत्याचार केलेले नाहीत असा कुठलाही कालखंड तुम्हाला दिसत नाही. मग अन्यायाला प्रतिरोध झालाच पाहिजे, अन्यायाचा पहिला विचार झाला पाहिजे, त्याचं अनालिसिस झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण त्याला प्रतिरोध केला पाहिजे. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने प्रतिरोधाची भाषा तुम्हाला शिकवली, ती जर विस्तृत करून सांगायची झाली तर खूप मोठं भाषण होईल, पण थोडक्यात सांगतो की आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो असतो तर अन्यायाला प्रतिरोध करण्यासाठी आमच्या हातात तलवार असती. तेच आम्ही चाफेकर बंधू भगतसिंग, मदनलाल धिंगरा या काळामध्ये असतो तर कदाचित आमच्या हातामध्ये रिव्हॉल्वर असती. पण भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या हातातून तलवारी काढून घेतली, पिस्तोलही काढून घेतली आणि आमच्या हाती दिली लेखणी. या लेखणीच्या माध्यमातून तू तुझा प्रतिरोध जाणवू शकतो आणि केवळ या लेखणीच्या निमित्ताने आज आपल्याजवळ फंडामेंटल राईट्स, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सारखी बिरुदं आलेली आहे. आता या अन्यायाचा प्रतिरोधच करायचा नाही, किंवा बोलायला गेलं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर्क विवेक शुद्ध विचाराने पटवून दिलं
सकारण सांगून पटवलं की हा अन्यायच आहे, तरीही तो अन्याय नाही, ती आमची तुमच्यावर मेहरबानी आहे, तुम्ही जिवंत आहात तेवढीच मेहरबानी, आणि जर तुम्ही अन्यायाविरुद्ध प्रतिरोध करत असाल तर मग तुम्ही देशद्रोही आहात, असं जे आजकाल बिंबवलं जात आहे हा खरा आंबेडकरांना संपवणारा प्रतिगामी विचार आहे. आपल्याला याचा विचार या ठिकाणी अशासाठी करावा लागतो की आंबेडकरांची तत्व आणि प्रिन्सिपल्स कॉन्टेम्पररी इश्यूमध्ये आपल्याला अप्लाय करता आली पाहिजे. आज जर आंबेडकरांचे विचार आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये जर अप्लाय करता नाही आले तर कशासाठी आम्ही त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतोय. हा एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घेऊन हे बघा की आंबेडकरांचं पूर्ण जे कार्य आहे ते अस्पृश्य दलित असतील, बहुजन असतील, यांचा उद्धारक म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघितलं जातं. प्रथा असो, परंपरा असो, चातुर्वर्ण असो, जातव्यवस्था असो, याचे जे अनंत काळ हजारो वर्ष बळी ठरलेले आहेत. आणि बळी म्हणजे काय? इथपर्यंत बळी ठरले की 1871-72 या भारत खंडामध्ये, जो जगात कुठेही झाला नाही पण भारत खंड एक अपवाद त्याला असा आहे अमानवीय वृत्तीचा, की इथे क्रिमिनल ट्राईब ऍक्ट निर्माण झाला. म्हणजे एखाद्या जातीत केवळ तू जन्म घेतला आणि ती जात जर चातुर्वर्ण्याच्या जात व्यवस्थेतल्या उतरंडीवर खाली असेल तर तू गुन्हेगार समाजला जाशील, आणि तुझ्या पोटी जन्माला येणारी पोरं हेही गुन्हेगार असतील, ते जिथे दिसतील त्यांना धरून तुरुंगामध्ये डांबण्यात येईल. आता मी जेव्हा विचार करतो की या जन्मतः जेनेटिक्समध्ये तुमच्या जैविक सूत्रामध्ये गुन्हेगारी कशी येऊ शकते हो, आणि जर असं असेल आणि तुम्हाला खरंच क्रिमिनल ट्राईब ऍक्ट करायचं असेल आजच्या घडीला, जुनं देव चला देऊया सोडून, कित्येक लेखक, कित्येक विचारवंत हे या जेलमध्ये होते, या डिटेन्शनमध्ये होते, या कायद्याखाली असलेल्या, ते साधारण 1952-53 मुक्त झाले. इथपर्यंत हा इतिहास तुम्हाला कसा खोडून टाकता येईल मला सांगा बघू. आणि जर हा इतिहास खोडता येत नसेल तर आपल्याला या संकल्पनेचा विचार केला पाहिजे की आम्ही क्रिमिनल ट्राईब का म्हणतो. क्रिमिनल ट्राईबचा अर्थ जैविक सूत्रामध्ये त्याच्या गुन्हेगारी भरलेली आहे. मग वाईट नका वाटून घेऊ, ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी, आणि आता महाराष्ट्रामध्ये नवीन नाव चर्चेला यायला लागले, वाधवान ब्रदर्स, यांच्यासाठी का हो क्रिमिनल ट्राईब ऍक्ट बनू शकत नाही? आर दे नॉट क्रिमिनल जेनेटिकली? अँड दे आर क्रिमिनल्स. इकॉनॉमिक ऑफेंडर, गोंडस नाव दिलेला इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणजे काय? मेहरबानी करतो का? कोर गरीब जनतेच्या श्रमातून गव्हर्नमेंटने टॅक्समध्ये जमा केलेला पैसा गव्हर्नमेंट चेस्ट आणि बँकातून पळवणारे चोर, त्यांच्यासाठी तुम्ही केव्हा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट तयार कराल? तुम्ही त्यांच्यासाठी करणार नाही. मी तर म्हणतो आज आंबेडकर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने अशी घोषणा केली असती की हे सगळे जे क्रिमिनल आहे ज्यांनी देशाची अखंड संपत्ती लुटलेली आहे अक्षरशः, त्यांना आपण क्रिमिनल ट्राईब करूया, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली आज ठरली असती. पण तसं न करता दुर्दैवाने हे नमूद करावं लागतं की आज आंबेडकर जयंतीच्या शुभप्रसंगी आंबेडकरांचे नात जावई डॉक्टर आनंद तेलतुंबडे हा लेखक, साहित्यिक, विचारवंत, IIT प्राध्यापक याला अटक करवून घ्यावी लागत आहे किंवा ती त्याच्यावर लादली गेलेली आहे. बघा, आंबेडकर जेव्हा कुठलाही विचार मांडायचे तेव्हा त्याचं कारण द्यायचे. केवळ टीका म्हणून मी हा विचार मांडत नाही आहे, तर मी त्याचं तर्कविवेकी, कारणशुद्ध, मीमांसापूर्वक 2-3 गोष्टी सांगून तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. पटलं तर फार छान, नाही पटलं तर सोडून द्या. महामहिन राजकारणी, महाराष्ट्राचे जाणते राजे ज्यांचं नाव आहे आदरणीय शरद पवार साहेब, ते म्हणतात की पुणे पोलिसांच्या तपासावर
माझा विश्वास नाही. ते इथपर्यंत बोलले की आमचे माझ्याकडे काही दस्तावेज आहे की पुणे पोलिसांचा तपास हा खोटा तपास आहे, मुद्दाम कोणाला तरी गोवण्यासाठी, पंतप्रधानाच्या मारेकऱ्यांचा कट म्हणून गोवण्यासाठी काहीतरी निर्माण केलेलं आहे. दुसरं, ते बोलल्या बोलल्या SIT फॉर्म करण्याची भाषा झाल्या झाल्या. तिसरं आणि महत्त्वाचं, केंद्र सरकारने NIA तपास वळता केला. जर तुम्हाला आधीचं सरकार होतं फडणवीसांचं, तेव्हा जर हे करता आलं नाही आणि तेव्हा म्हणता की नाही पुणे पोलिसांवर आमचा विश्वास आहे, आणि पवारसाहेब जेव्हा असं म्हणतात, जेव्हा लगेच म्हटल्या म्हटल्या तिकडे तपास जातो, सबसिक्वेंट कॉन्डक्ट आणि प्रिव्हियस कॉन्डक्ट, भारतीय पुराव्याचा कायदा 1872 प्रमाणे तुमचं वागणूक शास्त्र, तुमच्या वागणुकी या गुन्हेगारी कृत्याचा पुरावा म्हणून निष्पन्न होऊ शकतात. कलम 8 आहे त्याच्यामध्ये. ते आता गंमत आहे की नाही या ठिकाणी, इतकं सगळं होत असताना एक लेखक आहे, तो अँटिसिपेटरी बेल मागतोय. बरं, अँटिसिपेटरी बेल तुम्ही त्याचा कॅन्सल केला अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत, काही हल्ली न्यायव्यवस्थेचं बोलायला नको. तिथं कॅन्सल झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की या 3-4 आठवड्यामध्ये तुम्ही सरेंडर व्हा, त्याची मुदत जेव्हा संपते तो दिवस आजचा आहे, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला ही मुदत वाढवून द्या, कारण कोरोना आहे, जेलमध्ये काय परिस्थिती आहे, लॉकअपमध्ये काय परिस्थिती आहे, तर माझ्या तब्येतीचा विचार करते वाढवून द्या. पण ते केलं नाही आणि त्यांना सांगितलं तुम्ही सरेंडर व्हा. म्हणजे आजची तारीख कदाचित त्यांच्यावर मुद्दाम अटकेची लादली गेली असंही आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतो. मी सांगितलेल्या गोष्टींचा, मी बोलत असलेल्या पैलूंचा सुज्ञपणे तर्कविवेकाने कारणमीमांसाजनक विचार करा, तर कुठंतरी असं वाटतं की खरंच त्या अटकेची इतक्या वर्षानंतर गरज आहे का, त्यांच्याकडून काय निष्पन्न करून घ्यायचं आहे, त्यांच्या घरात कुठला पुरावा सापडलेला नाही आहे, कुठं काही सापडलेलं नाही आहे. आता आंबेडकर जयंतीला हे सगळं बोलण्याचं औचित्य काय आहे, कारण आंबेडकरांनी जे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं जे शस्त्र दिलं, ती लेखणीच या माणसांनी तेजाळली. एक लेखक आहे, ठीक आहे, तुम्ही त्यांना उद्या नक्षलवादी ठरवाल, पण एक मला सांगा, नक्षलवादी कुठलं बाहेरचं सैन्य आहे का हो? इथल्या अगणित लोकांवर पराकोटीचा अन्याय झाल्यानंतर जर कोणी शस्त्र हाती घेतलं असेल, मी स्वतः एक पोलीस अधिकारी म्हणून नक्षलाईट भागामध्ये नोकरी केली आहे, त्याचं सखोल चिंतन केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. माझ्या आधीच्या सुद्धा काही अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत की हे लोक आपले आहे, कुठंतरी अन्यायग्रस्त आहे आणि म्हणून ते नक्षलाईट सारख्या चुकीच्या मार्गाला गेलेले आहे. आता एक विचार मी मांडत असेल आणि तोच विचार जर एखाद्या हार्डकोर नक्षलाईटच्या लिटरेचरमध्ये मिळाला असेल, तर मी सुद्धा उद्या नक्षलवादी म्हणून निष्पन्न होणार, हे कुठलं समीकरण आहे, हा कुठला न्याय आहे तुमचा? आणि म्हणून बाबासाहेबांनी जी लेखणी तुमच्या हातात दिली, ज्या लेखणीतून तुमची बौद्धिक क्षमता तुम्हाला मांडता येते, बौद्धिक क्षमतेतून व्यक्त होता येतं, अशी लेखणी दिली, त्या लेखणीला तर तुम्ही संपवायला निघालेले नाहीत ना. तुम्हाला सर्वच प्रकारचा प्रतिरोध नको आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुम्हा प्रतिगाम्याचं दुखणं आहे, आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने हे विचारवंत बुद्धिवंत संपवायचे नाही आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपवायचे आहे. आणि इतके वर्ष प्रयत्न करूनही तुमच्याकडनं भाजलं पापड फुटत नाही, बाबासाहेब आंबेडकर संपू शकत नाही, म्हणून तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न सुरू केलेले आहे. त्यामध्ये मी तर म्हणेल की दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासुद्धा मृत्यू सहभागी आहे. हे लोक काय करत होते, कुठल्या प्रकारचे दहशतवादी होते मला सांगा. त्यांना गोळ्या घालण्याचं, 82 वर्ष वयाच्या माणसाला तुम्ही गोळ्या घालताय कशासाठी? हा दहशतवाद, हा दहशतवाद नाही तर याला काय म्हणणार तुम्ही? आज तुम्ही मला जरी नावं ठेवली तरी लक्षात घ्या, ज्या बाबासाहेबांनी खऱ्या लोकशाहीचा पाया या भारतीय समाजात रुजवला, त्या आंबेडकरवादी विचारांना जर तुम्ही अविवेकाने, लक्षपूर्वक आहे का माझे शब्द, अविवेकाने नक्षलवादी ठरवणार असाल, तर हे पाप आज ना उद्या येणाऱ्या समाजाला, आमच्या भावी पिढ्यांना फेडावं लागेल, आणि त्याची किंमत एवढी जास्त असेल
की मानव वंशाचं अगणित नुकसान त्याच्यामध्ये झालेलं असेल. आपण हे सगळं कोणासाठी करतो? आपण हे सगळं कोणासाठी करतो? जो समाजातला रंजला गांजला, जो समाजातला अगदी तळागाळातला माणूस आहे, त्याच्या वेदना समजून घेऊन जर त्याच्या वेदनेवर आपण फुंकर घालत नसू, केवळ योजना काढल्या आणि मोठमोठे भले जाहिराती दिल्या आणि टीव्हीवर येऊन मारे शब्द बंबाळ भाषणं ठोकली म्हणजे तळागाळातल्या माणसाची प्रश्न संपली, असं नाहीये. बाबासाहेबांचं एक छोटंसं उदाहरण आहे की रधो कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे भारतरत्न त्यांचे पुत्र, त्यांनी एलजीबीटी क्यू तेव्हा नव्हतं, पण लैंगिकदृष्ट्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, नैसर्गिक म्हणा किंवा मानवनिर्मित म्हणा, त्यांना वाचा फोडण्यासाठी पहिल्यांदा काही लिखाण केलं आणि ते लिखाण आमच्या संस्कृतीच्या विरोधी केलेलं आहे म्हणून त्याच्यावरती अपमानाचा खटला रचला गेला. त्या काळामध्ये रधो कर्व्यांना वकील मिळत नव्हता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमात्र वकील म्हणून त्याचा खटला लढल्याचा इतिहास आहे. कसल्या रंजल्या गंजल्याची भाषा तुम्ही करताय आणि कोणाची आसव तुम्ही पुसलीत आजपर्यंत? आज जर अन्याय निर्मूलन झालं असतं या समाजातलं, तर माझा दावा आहे या समाजामध्ये खरा विकास जर घडवून तुम्ही आणला असता तर नक्षलवादीच शिल्लक राहिले नसते, नक्षलाईट चळवळच संपली असती. तुम्हाला ही चळवळ कुठेतरी जिवंत ठेवायची आहे, याच्या मागे एक षडयंत्र आहे तुमचं ही चळवळ जिवंत ठेवण्यामागे. दरवर्षी 700-800 करोडचं बजेट जनतेचा पैसा त्या चळवळीच्या बंदोबस्तासाठी तुम्ही खर्च करता, हे एक षडयंत्र आहे. ही चळवळ जिवंत ठेवण्यामागचं तुमचं षडयंत्र आहे, कारण या चळवळीच्या नावाखाली तुम्हाला अगणित विचारवंत बुद्धिवंत प्रज्ञावंत लेखक साहित्यिक दाबून टाकायचे आहे, चिरडून टाकायचे आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. आज भारतामध्ये जे एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांचं सपशेल दमन होत चाललेलं आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर गप्प राहणार नाही. आणि तुम्ही जो भ्रम मनात घेऊन चालला आहात, सगळ्या प्रतिगाम्यांना माझा सावधानतेचा इशारा आहे, तुम्ही जो भ्रम मनात घेऊन चाललेला आहात, तुम्ही ज्या काळाच्या कल्पना आणि तशा वल्गणा करायला लागलेला आहात, तो काळ आज राहिलेला नाही. हा आंबेडकरवादी जनतेचा, सुज्ञ मतवादी युवकांचा व तत्वविवेकाने तात्विक कारण मीमांसा मांडून मानवजातीचे प्रश्न सोडवणाऱ्या प्रज्ञावंतांचा काळ आहे, त्यालाच मी आंबेडकर काळ म्हणतो. मेहरबानी करून अशी वेळ आणू नका की तुम्ही ज्या भारताला हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात, तिथे आक्रोशपूर्वक जनतेला प्रबुद्ध भारताची मागणी करावी लागेल. आणि जेव्हा प्रबुद्ध भारत असेल, त्याच्यामध्ये तुमचं हिंदू राष्ट्रही असेल, एवढी व्यापकता डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आहे. हिंदू कोडबिलमध्ये कुठल्या एका समाजाची एका जातीची स्त्री समाविष्ट नाही आहे राजो, अखंड मानव जातीतल्या महिला आणि स्त्रियांचा त्याच्यात उद्धार झालेला आहे, हे आपण लक्षात घ्या. बाबासाहेब कुठल्या एका प्रदेशाचे, कुठल्या एका जातीचे, कुठल्या एका धर्माचे नव्हते, तर हा जागतिक स्वरूपाचा वैचारिक दार्शनिक आहे, बौद्धिक प्रज्ञावंत आहे, आणि त्याची प्रज्ञा आजच्या घटीला कशी उपयोगी पडते. संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंबेडकरांचा आज विचार करायचा झाला तर दुर्दैवाने आपल्याला मी सांगितल्या त्या काही गोष्टींचा विचार करावा लागतो, पण याचा प्रतिरोध, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा आपल्या हातात जे एकमात्र शस्त्र आहे ती आहे लेखणी. आणि त्या लेखणीचाच वापर आपण करावा, लेखणीचाच वापर आपण करूया, आणि खऱ्या अर्थाने आज अशी प्रतिज्ञा करू की आज सायंकाळी 7 वाजता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जी भारतीय राज्यघटनेची उद्देशिका आहे, प्रियम्बल आहे, प्रस्तावना पण काही लोक म्हणतात त्याला, त्याचं मोठ्याने वाचन करा. याचा अर्थ लाऊडस्पीकर लावू नका, फुल आवाजाने कॉन्फिडन्सनी त्या पूर्ण उद्देशिकेचं वाचन करा. सर्वांनी घरात बसून लॉकडाऊन असल्यामुळं कुठेही बाहेर न पडता
आपापल्या घरात बसून आपल्या कुटुंबातले लोक आपल्या सोबत बसून बायका मुलं मित्र कोण असतील त्यांना आपल्या सोबत बसवा आणि आज सायंकाळी 7 वाजता खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून जर त्यांना मानवंदना द्यायची असेल तर तुम्ही घटनेची उद्देशिका मोठ्याने वाचा. आम्ही सर्व भारताचे लोक. नमस्कार.